अवेळी पडणारा पाऊस वादळवारा वातावरणातील बदल यामुळे मासेमारी व्यवसाय संकटात आला असल्याने त्यांचा अभ्यास करून मच्छिमारांना भरपाई देण्याबरोबरच परिणामांची तीव्रता कमी करण्याबरोबर याबाबतीत ध्येय धोरण ठरवण्यासाठी अभ्यासगट समिती स्थापन करण्याचे निर्देश मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगटीवार यांनी सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत दिले या निर्णयाचा कोकण किनारपट्टी परिसरात मासेमारी व्यवसाय करत असणाऱ्या लाखो मच्छिमारांना फायदा होणार आहे कोळी महासंघाचे अध्यक्ष आमदार रमेश पाटील यांनी मागील वर्षी झालेल्या विधिमंडळ अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता या तारांकित प्रश्नांमध्ये वातावरण बदलामुळे पारंपरिक मासेमारी आणि मासळी सुकवण्याच्या व्यवसायात कोळी समाजाचे मोठे नुकसान होत आहे त्यामुळे त्यांना भरपाई आणि उपाययोजना आखली जावी म्हणून अभ्यासगट समिती गठीत करण्याची मागणी केली होती या अनुषंगाने झालेल्या बैठकीत कोळी महासंघाचे सरचिटणीस राजहंस टपके भाजपचे महाराष्ट्र मच्छीमार सेलचे अध्यक्ष अॅडव्होकेट चेतन पाटील उपस्थित होते पावसाळ्यात मच्छिमारी बंद काळात खावटी देण्याबरोबरच मासेमारी व्यवसायाला कृषीचा दर्जा देण्यासाठी केंद्र सरकारकडे निश्चित पाठपुरावा करण्याचे निर्देशही त्यांनी दिले